हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी हा सेकंड टेस्ट पेपर घेऊन आलो आहे। यातही जी के जी एस, मॅथ्स, रिजनिंग, मराठी अँड इंग्लिश ग्रामर सर्व सब्जेक्टचे क्वेश्चन्स इन्क्लूड आहेत। तर स्टार्ट करूया। क्वेश्चन नंबर वन, विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्सेस इज इनकरेक्ट। विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्सेस इज इनकरेक्ट। फर्स्ट सेंटेन्स आहे, वन ऑफ माय सर्वंट्स टेल्स मी, आणि सेकंड सेंटेन्स आहे, आयदर यू ऑर ही आर मेकिंग ए नॉईज। तर यापैकी कोणतं सेंटेन्स इनकरेक्ट आहे ते ओळखायचं आहे, चुकीचं सेंटेन्स कोणतं आहे ते ओळखायचं आहे। तर फर्स्ट सेंटेन्स बघा, वन ऑफ माय सर्वंट्स टेल्स मी, वन ऑफ माय सर्वंट्स टेल्स मी। तर ऑफ दचा रूल काय असतो, तर ऑफ द नंतर जर काउंटेबल नाऊन असेल तर ते प्लुरल असते, अनेकवचनी असते। ऑफ द नंतर जर काउंटेबल नाऊन असेल तर ते प्लुरल असते। तर इथे सर्वंट्स हे प्लुरल आहे का, अनेकवचनी आहे का, तर प्लुरल आहे, बरोबर। आणि नंतर काय रूल आहे, तर त्या अनेकवचनी नाऊन नंतर येणारं क्रियापद हे ऑफ द पूर्वीच्या शब्दानुसार असते। त्या नाऊन नंतर येणारं क्रियापद हे ऑफ दच्या पूर्वीच्या शब्दानुसार असते। म्हणजेच माय सर्वंट्स नंतरचं क्रियापद टेल्स हे ऑफ द पूर्वीच्या शब्दानुसार म्हणजे वन नुसार आलेलं आहे का, तर आले। वन नुसार टेल्स हे सिंग्युलर क्रियापद आलेलं आहे, सिंग्युलर वर्ब आहे टेल्स। वन नुसार टेल्स हे सिंग्युलर वर्ब हे करेक्ट आहे, म्हणजे सेंटेन्स वन हे करेक्ट आहे। सेकंड सेंटेन्स काय आहे, तर सेकंड सेंटेन्स आहे, आयदर यू ऑर ही आर मेकिंग ए नॉईज। आयदर यू ऑर ही आर मेकिंग ए नॉईज। आयदर ऑरचा रूल काय आहे, तर आयदर ऑरने दोन कर्ते जोडल्यास क्रियापद हे जवळच्या कर्त्यानुसार येते। आयदर ऑरने दोन कर्ते जोडल्यास क्रियापद हे जवळच्या कर्त्यानुसार येते। तर इथे यू अँड ही हे दोन कर्ते आयदर ऑरने जोडलेले आहेत, त्यामुळे वर्ब हे जवळच्या कर्त्यानुसार येईल। जवळचा कर्ता कोणता आहे, जवळचा म्हणजे क्रियापदा जवळचा कर्ता, तर तो आहे ही। क्रियापदा जवळचा कर्ता आहे ही। तर ही हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, तर सिंग्युलर। मग ही नुसार पुढे क्रियापद सिंग्युलर येईल की प्लुरल येईल, तर सिंग्युलर येईल। आर न येता इथे इज हे क्रियापद यायला पाहिजे होतं। आयदर यू ऑर ही इज मेकिंग ए नॉईज हे करेक्ट सेंटेन्स पाहिजे होतं। आयदर यू ऑर ही इज मेकिंग ए नॉईज, ठीक आहे। त्यामुळे सेंटेन्स सेकंड हे चुकीचं आहे। आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलंय, विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्सेस इज इनकरेक्ट। इनकरेक्ट कोणता आहे ते ओळखायचं आहे, म्हणून ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। ओनली टू, सेकंड सेंटेन्स इनकरेक्ट आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, ही वॉज डॅश फर्स्ट मॅन टू अराईव। ही वॉज डॅश फर्स्ट मॅन टू अराईव। सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल, ए अँड दी नो आर्टिकल। तर कोणतं करेक्ट आर्टिकल इथे येईल, तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, दी। ही वॉज दी फर्स्ट मॅन टू अराईव। ही वॉज दी फर्स्ट मॅन टू अराईव। तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे काय आहेत, तर ही आहेत क्रमवाचक विशेषणे। क्रमवाचक विशेषणे म्हणजे ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह, आणि ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह पूर्वी कोणती आर्टिकल येतात, तर दी हे आर्टिकल येते ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह पूर्वी, क्रमवाचक विशेषणांपूर्वी। दी फर्स्ट, दी सेकंड, दी थर्ड, दी फोर्थ, दी फिफ्थ, ठीक आहे। सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। फर्स्ट पूर्वी दी हे आर्टिकल येईल, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, ओपन द डोअर डॅश, सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग। ओपन द डोअर डॅश, विल यू, वॉज यू, डू यू ऑर हॅव यू। तर कोणता क्वेश्चन टॅग येईल, ओपन द डोअर। तर ओपन द डोअर हे कोणतं वाक्य आहे, कोणत्या टाईपचं वाक्य आहे, तर आज्ञार्थी वाक्य आहे का, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे का ओपन द डोअर, तर आहे। आणि आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग कोणता असतो, तर आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग असतो विल यू किंवा वॉन्ट यू। सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। ओपन द डोअर विल यू हे करेक्ट आन्सर येईल, ओपन द डोअर विल यू, ठीक आहे। आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग विल यू किंवा वॉन्ट यू असा असतो, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गिव अँटोनेम ऑफ प्रोफाउंड। गिव अँटोनेम ऑफ प्रोफाउंड। तर प्रोफाउंडचं अँटोनेम काय येईल, प्लेंटी, स्कॅन्टी, डीप ऑर वास्ट। गिव अँटोनेम ऑफ प्रोफाउंड, तर प्रोफाउंडचा अर्थ काय असतो, तर प्रोफाउंड म्हणजे डीप, डीप इंटेन्स, डीप इंटेन्स। त्यानंतर कीन, ॲक्यूट, डीप इंटेन्स, कीन, ॲक्यूट। त्यानंतर सिन्सिअर, गहन। प्रोफाउंड म्हणजे सिन्सिअर, डीप इंटेन्स, कीन, ॲक्यूट, गहन। तर काय येईल याचं अँटोनेम, तर प्लेंटी म्हणजे काय, सफिशियंट, ॲफ्लुएन्स, वेल्थ, विपुल, भरपूर। स्कॅन्टी म्हणजे अपुरे, इनसफिशियंट, डेफिशियंट, तुटपुंजे। डीप म्हणजे
खोल, प्रोफाउंड, सीरियस आणि वास्ट म्हणजे विशाल, अफाट, त्यानंतर प्रचंड, कॉस्मिक, एलिफंटाईन, इमेन्स, माइटी. तर काय येईल अँटोनेम ऑफ प्रोफाउंड? तर ऑप्शनमध्ये दिल्याप्रमाणे अँटोनेम ऑफ प्रोफाउंड इज स्कॅन्टी. स्कॅन्टी म्हणजे इनसफिशियंट, डेफिशियंट, तुटपुंजे, अपुरे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह सिनोनेम ऑफ डोसाईल. तर डोसाईलचं सिनोनेम काय येईल? मॅनेजेबल, शेम, हेजिटंट की ओबेडियंट. सिनोनेम ऑफ डोसाईल. तर डोसाईलचा अर्थ काय असतो? तर डोसाईल म्हणजे नम्र. डोसाईल म्हणजे नम्र, मीक, जेंटल, जेंटल. त्यानंतर इझी गोईंग, इझी गोईंग, सबमिसिव्ह. तर काय येईल सिनोनेम ऑफ डोसाईल? तर सिनोनेम ऑफ डोसाईल येईल मॅनेजेबल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. मॅनेजेबल म्हणजे मॅनेज होणारा, ताब्यात ठेवणारा, डोसाईल. त्यानंतर शेम म्हणजे लाज, ॲबेशमेंट, ब्लश. हेजिटंट, संकोच करणारा, टेंटेटिव्ह. आणि ओबेडियंट म्हणजे आज्ञाधारक, फेथफुल, ड्युटीफुल, अटेंटिव्ह. ठीक आहे, अँड सिनोनेम ऑफ डोसाईल इज मॅनेजेबल. नेक्स्ट क्वेश्चन. आय गेट अप डॅश एट ओ क्लॉक. आय गेट अप डॅश एट ओ क्लॉक, ॲट, इन, बाय ऑर टू. आय गेट अप डॅश एट ओ क्लॉक. तर कोणतं प्रेपोजिशन येईल आय गेट अप डॅश एट ओ क्लॉक, ॲट, इन, बाय की टू? तर एट ओ क्लॉक, वेळ आणि टाईम दर्शवण्यासाठी कोणतं प्रेपोजिशन वापरतात? वेळ आणि टाईम दर्शवण्यासाठी तर ॲटचा वापर करतात. सो ऑप्शन ए विल युअर करेक्ट आन्सर. आय गेट अप ॲट एट ओ क्लॉक. ठीक आहे, वेळ टाईम दर्शवण्यासाठी ॲटचा वापर करतात. नेक्स्ट क्वेश्चन. तर नंबर सिरीजचा क्वेश्चन आहे 17, 22, 29, 40, and 70. 17, 22, 29, 40, and 70. तर काय लॉजिक असेल या सिरीजचं? तर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल 17 नंतर 22 म्हणजे 5 डिफरन्स आहे, 22 नंतर 29 7 डिफरन्स आहे, 29 नंतर 40 11 डिफरन्स आहे, तर 5 नंतर 7 7 नंतर 11. तर 5, 7, 11 काय लॉजिक आहे? तर प्राईम नंबरचं लॉजिक येईल का? प्राईम नंबरचं लॉजिक येईल का? 5, 7, 11 हे प्राईम नंबर्स आहेत. तर 5, 7, 11 नंतरचा प्राईम नंबर कोणता येतो? तर 13. 13 नंतरचा प्राईम नंबर कोणता येतो? तर 17. तर 40 + 13 केला तर 53 यायला पाहिजे, आणि 53 + 17 केलं तर 70 येते. त्यामुळे 53 हे तुमचं करेक्ट आन्सर येईल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. इथे प्राईम नंबर्सचं लॉजिक आहे. 5, 7, 11, 13, 17 हे सर्व प्राईम नंबर्स आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ही पण नंबर सिरीज आहे 160, 80, 240, 60, 300. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर आपण नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल इथे नंबर कमी झालाय, इथे नंबर वाढलाय, इथे परत नंबर कमी झालाय, इथे परत नंबर वाढलाय. तर इथे डेफिनेटली तुमचा 300 कमी नंबर येईल, बरोबर. तर काय रिलेशन असेल या नंबर्समध्ये? तर इथे हा नंबर 2 डिवाइड झालाय. 160 / 2 केलं तर 80 येते, 80 × 3 केलं तर 240 येते, परत 240 / 4 केलं तर 60 येते, 60 × 5 केलं तर 300 येते. तर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, इथे येईल डिव्हिजन. 2, 3, 4, 5 पुढे येईल 6. 300 / 6 केलं तर किती येईल? 50 येईल. सो 50 इज युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. एकदा नंबर डिवाइड झालाय, एकदा नंबर मल्टिप्लाइड झालाय, एकदा नंबर डिवाइड झालाय, एकदा नंबर मल्टिप्लाइड झालाय, त्यामुळे पुढे डिवाइड केलं. त्यानंतर इथे 2, 3, 4, 5, त्यामुळे पुढे आला 6. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तर ही अल्फाबेट सिरीज आहे. अल्फाबेट सिरीज सॉल्व करण्यासाठी तुम्हाला एकतर प्लेस व्हॅल्यू माहिती पाहिजे, आणि नंबर सिरीज सॉल्व करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 to 20 पर्यंतचे स्क्वेअर आणि 1 to 20 पर्यंतचे क्यूब्स हे पाठ असायला पाहिजेत. तर काय लॉजिक असेल या सिरीजचं? तर इथे जी आणि एम मध्ये 6 डिफरन्स येईल, येईल एम नंतर एस 6 डिफरन्स आहे, एस नंतर वाय 6 डिफरन्स आहे, जी नंतर 6 लेटर्स केले तर एम येतो, जी एच आय जे के एल एम. त्यानंतर एम नंतर एन ओ पी क्यू आर एस 6 + 6 केले तर एस येतो, +6 केले तर इथे एम येतो, त्यानंतर +6 केले तर वाय येतो, बरोबर. तर आता सिरीजचं सेकंड अल्फाबेट घेऊन बघा.
जे आणि पी चं काय रिलेशन आहे, तर प्लस सिक्स. पी आणि व्ही चं काय रिलेशन आहे, प्लस सिक्स. व्ही आणि बी चं काय रिलेशन आहे, तर प्लस सिक्स. जे प्लस सिक्स केलं तर पी येतो, पी प्लस सिक्स केलं तर व्ही येतो, व्ही प्लस सिक्स केलं तर बी येतो. बरोबर. तर मग ब्लँक स्पेसमध्ये काय येईल, फर्स्ट लेटर येईल वाय प्लस सिक्स आणि सेकंड लेटर येईल बी प्लस सिक्स. वाय प्लस सिक्स केलं तर झेड ए बी सी डी ई, ई हे लेटर येईल फर्स्ट, आणि बी प्लस सिक्स केलं तर सी डी ई एफ जी एच. ई आणि एच हे करेक्ट आन्सर येईल. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ई एच, तर ऑप्शन डी मध्ये आहे ई एच. नेक्स्ट क्वेश्चन, रमेश इज यंगर दॅन सुरेश बाय 9 इयर्स, इफ देअर आर इन द रिस्पेक्टिव्ह रेशिओ ऑफ 7:9, हाऊ ओल्ड इज रमेश. इफ देअर एजेस येईल इथे, इफ देअर एजेस आर इन द रिस्पेक्टिव्ह रेशिओ ऑफ 7:9, हाऊ ओल्ड इज रमेश. रमेश हा सुरेशपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 असेल तर रमेशचे वय किती, तर रमेशचे वय X समजा. रमेश हा सुरेशपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे, म्हणजे सुरेशचे वय किती येईल, सुरेश हा 9 वर्षांनी मोठा असेल तर X प्लस 9 येईल. येईल त्यांचा रेशिओ किती आहे वयाचा, तर 7:9. सो आर इज टू एस इक्वल टू 7:9 इक्वल टू एक्स अपॉन एक्स अपॉन एक्स प्लस 9. रमेश आणि सुरेशच्या वयाचं गुणोत्तर आहे 7:9. रमेशचं वय आहे एक्स, सुरेशचं वय आहे एक्स प्लस 9. बरोबर. तर इक्वेशन सॉल्व्ह करा, 7/9 इक्वल टू एक्स अपॉन एक्स प्लस 9. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल, 7x प्लस 63 इक्वल टू 9x. 7x या बाजूला गेले तर मायनस होतील, त्यामुळे 9x मायनस 7x 2x इक्वल टू 63. सो x इक्वल टू 63 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 31.5 येईल रमेशचे वय. एक्स म्हणजे रमेशचे वय आहे, 31.5 येईल रमेशचे वय. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर, 31.5 इयर्स. नेक्स्ट क्वेश्चन, 6 पर्सन एच आय जे के एल अँड एम स्टँडिंग इन ए सर्कल, आय इज बिटवीन एम अँड जे, एच इज बिटवीन एल अँड के, एम इज द लेफ्ट ऑफ के. हु इज बिटवीन एच अँड एम. तर सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. 6 व्यक्ती एच आय जे के एल आणि एम एका सर्कलमध्ये उभ्या आहेत. आय हा एम आणि जेच्या मध्ये आहे, एच हा एल आणि केच्या मध्ये आहे, एम हा केच्या डाव्या बाजूला आहे, तर एच आणि एम मध्ये कोण आहे, तर काय येईल याचं करेक्ट आन्सर. तर 6 पर्सन्स आहेत एच आय जे के एल एम स्टँडिंग इन ए सर्कल, आय इज बिटवीन एम अँड जे, एम आणि जेच्या मध्ये आय आहे, एम आणि जेच्या मध्ये आय आहे, आय इज बिटवीन एम अँड जे. बरोबर. एच इज बिटवीन एल अँड के, एच इज बिटवीन एल अँड के. तर आपल्याला एल आणि के कुठे आहे माहीत नाही, त्यामुळे नेक्स्ट बघा, एम इज द लेफ्ट ऑफ के, एम हा केच्या डाव्या बाजूला आहे, एम हा केच्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे एमच्या उजव्या बाजूला येईल के. बरोबर. तर आता एच इज बिटवीन एल अँड के, एल अँड केच्या मध्ये एच आहे, इथे के आहे म्हणजे इथे एल येईल आणि दोघांच्या मध्ये एच येईल. बरोबर. तर आता क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, हु इज बिटवीन एच अँड एम, एच आणि एमच्या मध्ये कोण आहे, तर एच आणि एमच्या मध्ये कोण येईल, के येईल. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर, एच आणि एमच्या मध्ये के आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टॉप 10 जागतिक यादीत समाविष्ट होणारे भारतातील एकमेव विमानतळ कोणते. टॉप 10 जागतिक यादीत समाविष्ट होणारे भारतातील एकमेव विमानतळ, चेन्नई, मुंबई, नवी दिल्ली की गोवा, तर काय येईल याचं करेक्ट आन्सर. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, चेन्नई. टॉप 10 जागतिक यादीत समाविष्ट होणारे भारतातील एकमेव विमानतळ आहे चेन्नई. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील पहिले कचरा इको पार्क कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. भारतातील पहिले कचरा इको पार्क दिल्ली, मुंबई, केरळ की हैदराबाद, तर कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे कचरा इको पार्क.
तर ऑप्शन ए दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे कचरा इको पार्क. नेक्स्ट क्वेश्चन, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये स्थित आहे? पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशामध्ये स्थित आहे? पंढरपूर, वर्धा वैनगंगा दरी, कृष्णा दरी, तापी पूर्णा दरी की गोदावरी दरी? पंढरपूर हे तीर्थक्षेत्र, तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी कृष्णा दरी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीवन अभयारण्य डॅश मध्ये स्थित आहे. कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीवन अभयारण्य कुठे स्थित आहे? सातारा, अकोला, अमरावती की अहमदनगर? कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीवन अभयारण्य, तर हे येईल ऑप्शन डी अहमदनगर. कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीवन अभयारण्य आहे अहमदनगरमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड कर्झन, सी राजगोपालाचारी की सरदार पटेल? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल तर कोण होते? तर ऑप्शन सी सी राजगोपालाचारी. ठीक आहे, पुढचा प्रश्न, डॅश हे शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरु होते. शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरु कोण होते? गुरु गोविंद सिंग, गुरु नानक, गुरु अंगद की गुरु अमरदास? शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरु, तर ते होते गुरु नानक. ऑप्शन बी गुरु नानक होते शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरु. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये जापनीज गुंतवणूक क्षेत्र तयार केले गेले आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये जापनीज गुंतवणूक क्षेत्र तयार केले गेले आहे? कोपरगाव, जाखोरी, सुपा की भागूर? जापनीज गुंतवणूक क्षेत्र, तर ते तयार केले गेले आहे सुपा येथे. ऑप्शन सी सुपा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी मांडला? स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी मांडला? आर के षणमुखम चेट्टी, जॉन मथाई, सी डी देशमुख की मोरारजी देसाई? स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प तो मांडला आर के षणमुखम चेट्टी यांनी. ऑप्शन ए विल बी आर करेक्ट आन्सर, आर के षणमुखम चेट्टी. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या आय आय टी संस्थेतील संशोधकांनी चक्रीवादळांचा लवकर अंदाज वर्तवणारी नवीन पद्धत विकसित केली आहे? आय आय टी कानपूर, आय आय टी दिल्ली, आय आय टी मुंबई की आय आय टी खरगपूर? चक्रीवादळांचा लवकर अंदाज वर्तवणारी नवीन पद्धत, तर ती विकसित केली आहे आय आय टी खरगपूर येथील संशोधकांनी. ठीक आहे, आय आय टी खरगपूर. नेक्स्ट क्वेश्चन, आर टी आय कायद्यानुसार संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याकडून आर टी आय अर्जाचे किती दिवसात उत्तर किंवा माहिती मिळणे अनिवार्य आहे? आर टी आय कायद्यानुसार संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याकडून आर टी आय अर्जाचे किती दिवसात उत्तर किंवा माहिती मिळणे अनिवार्य आहे? 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस की 60 दिवस? तर 30 दिवसांच्या आत माहिती मिळणे अनिवार्य आहे. ऑप्शन सी 30 दिवसांच्या आत उत्तर किंवा माहिती मिळणे अनिवार्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय सैन्याने काश्मीरच्या गुलमर्ग येथील फायरिंग रेंजला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव दिले आहे? काश्मीरच्या गुलमर्ग येथील फायरिंग रेंजला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव दिले आहे? विद्या बालन, दीपिका पदुकोण, करीना कपूर की ऐश्वर्या रॉय? भारतीय सैन्याने काश्मीरच्या गुलमर्ग येथील फायरिंग रेंजला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव दिले? तर ते नाव दिलेले आहे विद्या बालन, विद्या बालन फायरिंग रेंज. नेक्स्ट क्वेश्चन, सूर्य पश्चिमेला मावळतो या वाक्यातील काळ कोणता? सूर्य पश्चिमेला मावळतो या वाक्यातील काळ, पूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ की साधा भविष्य काळ? सूर्य पश्चिमेला मावळतो तर कोणता काळ येईल? तर आपल्याला माहिती आहे शास्त्रीय नियम, सुविचार, म्हणी, त्रिकालबाधित सत्य हे सर्व साध्या वर्तमान काळात असतात. सूर्य पश्चिमेला मावळतो हे त्रिकालबाधित सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्यामुळे हे येईल साध्या वर्तमान काळात. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर, साधा वर्तमान काळ. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सदाने पांढरी टोपी डोक्यावर चढवली या वाक्यातील पांढरी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? सदाने पांढरी टोपी डोक्यावर चढवली या सेंटेन्समध्ये पांढरी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? गुणवाचक, संख्यावाचक, सार्वनामिक की धातुसाधित? तर पांढरी हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
तर हे गुणवाचक विशेषण आहे, गुण विशेषण आहे पांढरी, सुंदर, गोड, कडू, काळी, पांढरी ही सर्व गुण विशेषणे आहेत. संख्यावाचक विशेषणे कोणती असतात, तर एक, दोन, पहिला, दुसरा, चौपट, दुहेरी, एक एक, पाच पाच ही सर्व संख्यावाचक विशेषणे आहेत. सार्वनामिक विशेषणे कोणती आहेत, तर आमची, माझे, हे, असले, कोणती ही सर्व सार्वनामिक विशेषणे आहेत. त्यानंतर धातुसाधित, धातुसाधित विशेषणे आहेत पिकलेला आंबा, पिकलेला आंबामध्ये पिकलेला हे धातुसाधित विशेषण आहे. त्यानंतर बोलकी बाहुली, बोलकी हे धातुसाधित विशेषण आहे. वाहती नदी, वाहती हे धातुसाधित विशेषण आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर सगळ्यात आधी मला सांगा या वाक्यात सर्वनाम कोणते आहे, तर ती हे सर्वनाम आहे. तर काय येईल ती या सर्वनामाचा प्रकार, दर्शक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम की संबंधी सर्वनाम. तर आपल्याला माहिती आहे हा, ही, हे, या, हा, ही, हे, या आणि तो, ती, ते, त्या ही सर्व दर्शक सर्वनामे आहेत. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. दर्शक सर्वनाम येईल ती, हा, ही, हे, या आणि तो, ती, ते, त्या ही दर्शक सर्वनामे आहेत. सामान्य सर्वनामांमध्ये कोणती सर्वनामे येतात, सामान्य सर्वनाम. तर कोण, काय, कोणी ही सामान्य सर्वनामे आहेत. कधी, तर जेव्हा यांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर केला जात नाही तेव्हा, तेव्हा ही सामान्य सर्वनामे असतात. ठीक आहे, त्यानंतर पुरुष सर्वनाम, तर मी, आम्ही, तू, तुम्ही, आपण, स्वतः ही सर्व पुरुषवाचक सर्वनामे आहेत. त्यानंतर संबंधीमध्ये जो, जी, जे, ज्या ही सर्व संबंधी सर्वनामे आहेत. जो, जी, जे, ज्या. ठीक आहे, त्यानंतर मराठीत सर्वनामे किती आहेत, मराठीत सर्वनामे किती आहेत, तर 9 सर्वनामे आहेत. आणि सर्वनामांचे प्रकार विचारले तर सर्वनामांचे प्रकार 6 आहेत. सर्वनामे 9 आहेत आणि सर्वनामांचे टोटल प्रकार आहेत 6. ठीक आहे, प्रकार कोणते येतात, पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य आणि आत्मवाचक. ठीक आहे, सर्वनामांचे प्रकार आहेत 6 आणि टोटल सर्वनामे येतात 9. नेक्स्ट क्वेश्चन, गोधन या शब्दाचे लिंग ओळखा. गोधन या शब्दाचे लिंग, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसकलिंगी की यापैकी काहीच नाही, गोधन. तर गोधन या शब्दाचे लिंग काय येईल, तर हे आहे नपुसकलिंगी, ऑप्शन सी, गोधन आहे नपुसकलिंगी. नेक्स्ट क्वेश्चन, खाली दिलेल्या शब्दांपैकी कुठला शब्द स्त्रीलिंगी व पुल्लिंगी आहे, कोणता शब्द स्त्रीलिंगी व पुल्लिंगी आहे, सुंदरता, सौंदर्यवान, सुंदरी की सुंदरा. तर स्त्रीलिंगी व पुल्लिंगी शब्द आहे सौंदर्यवान, ऑप्शन बी, सौंदर्यवान हा स्त्रीलिंगी व पुल्लिंगी दोन्ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. तर कोणता अलंकार असतो हा, स्वभावोक्ती, भ्रांतिमान, अनन्वय की व्यतिरेक. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते, तर तो अलंकार असतो व्यतिरेक, ऑप्शन डी, व्यतिरेक अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, उपमेय काय आहे, देवाचे नाम आणि उपमान आहे अमृत. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेले असते म्हणून व्यतिरेक अलंकाराचे हे उदाहरण आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, निळकंठ या शब्दातील समास कोणता. निळकंठ शब्दाचा समास, तत्पुरुष, अव्ययी भाव, द्विगु की बहुव्रीही, निळकंठ. तर निळकंठचा विग्रह काय होतो, निळा आहे कंठ ज्याचा तो म्हणजे शंकर, निळा आहे कंठ ज्याचा तो शंकर. तर हे बहुव्रीही समासाचे उदाहरण येईल, ऑप्शन डी, बहुव्रीही समास. बहुव्रीही समासात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. बहुव्रीही समासात दोन्ही पदे महत्वाची नसतात आणि त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. इथे निळकंठमध्ये निळा आहे कंठ ज्याचा तो शंकर म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होतोय म्हणून हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. जसे की वक्रतुंड, वक्र आहे तुंड म्हणजे तोंड ज्याचे तो म्हणजे गणपती. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांत्या ज्याची तो म्हणजे विष्णू. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो म्हणजे गणपती. ही सर्व बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. ठीक आहे, ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तो बहुव्रीही समास असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, बरे वाईट या समासाचा प्रकार ओळखा. बरे वाईट या समासाचा प्रकार, वैकल्पिक द्वंद्व, कर्मधारय, बहुव्रीही की इतरेतर द्वंद्व. बरे वाईट, तर बरे वाईट म्हणजे बरे किंवा वाईट.
आणि ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा अथवा वा किंवा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात तेव्हा वैकल्पिक द्वंद्व समासाचे ते उदाहरण असते. वैकल्पिक द्वंद्व समासात अथवा किंवा वा अशा विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर केलेला असतो. जसे की बरे वाईट, बरे किंवा वाईट, मागे पुढे, मागे किंवा पुढे, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, त्यानंतर खरे खोटे, खरे किंवा खोटे, त्यानंतर सत्यासत्य, सत्य किंवा असत्य, किंवा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे म्हणून हे वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.